हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? मस्त ना? मी पण छान आहे. अहो, आता बातमी आली कामाचे प्रेशर ना. हिंगोलीमध्ये एका इंजिनियरचा मृत्यू झाला आहे. आता थोडे दिवसांपूर्वी आपण बघितलं होतं 26 वर्षाची CA कामाचे ताणात ना तिचा मृत्यू झाला होता. आता हा कामाचा ताण, एवढा आपण ताण घ्यायचा का? वरिष्ठ देत असतील त्यांना तर काम तुमच्याकडनं काढून घ्यायचं आहे, तेवढं करून घ्यायचं आहे, पण आपला रिमोट आपल्या हातात असायला पाहिजे हे आपण सर्वांनी शिकायला पाहिजे, आणि आपल्या मुलाबाळांना पण हे आपण शिकवायला पाहिजे. समोरचा तुम्हाला ताण देत असेल, पण किती तो ताण घ्यायचा हे आपल्याला कळायला पाहिजे. आता कामाचे बाबतीत हे बघा, आपले एज्युकेटेड लोकांमध्येच हे घडते बर का. आपल्या घरात कामाला येणाऱ्या मोलकरणीला जरा बोलून बघा, ती रागवते का? ती म्हणते उद्यापासून येणार नाही वहिनी, तुमचं तुम्ही बघा, म्हणते का नाही. त्यामुळे आपणच तिला घाबरतो, करा बोललो तर उद्यापासून येणार नाही बाई. हा, मग भांडी सगळं फरशी वगैरे माझं मालक करावं लागेल, त्यामुळे तिला सांभाळून घेतो. मग ऑफिसमध्ये का असं होत नाही? तिथे मात्र आपली मुलं मुली का एवढा ताण घेतात? हा आपण जरासं विश्लेषण करायला पाहिजे, आणि हे ताण घेणं आपण कसं थांबवायला पाहिजे. एक म्हणजे अगदी दुसऱ्या टोकालाही आपण तयार असायला पाहिजे. नाही ना, मला जमत ही नोकरी, ठीक आहे मी ही सोडून जाईन, दुसरं काही करीन, माझं मी करीन काहीतरी, मला काही लोकांनी नोकरी द्यायला पाहिजे, हे टोकाचं म्हणते मी. इथेपर्यंत आपण तयार असायला पाहिजे, म्हणजे आपल्या अंगात कॉन्फिडन्स पाहिजे. नाही बाई, मला नोकरीतनं काढून टाकलं की काय, किंवा मला माझं CR खराब केलं की काय, बिलकुल घाबरायचं नाही. आपण आपल्यासाठी जगतोय हे प्रत्येकानं लक्षात ठेवायचं. अहो, कोणी गेला तरी समोरच्याला त्रास देणाऱ्या माणसाला काही फरक पडत नाही, त्या कंपन्यांना काही फरक पडत नाही, त्यांना आणि लोक तयार असतात कामाला यायला, जॉईन व्हायला. फरक कोणाला पडणार आहे? आपले आई वडील, आपल्या माणसांना पडणार आहे, बाकी कोणालाही. आपले जीवाची काळजी नाही हे प्रत्येकानं समजून घ्यायला पाहिजे. माझे जीवाची, मी कोणासाठी हवा आहे? माझे आई वडील, माझं कुटुंब असते ह्यांच्यासाठी हवा आहे. मग ऑफिस सांगेल तुम्हाला दिवस रात्र काम करायला, म्हणून काही काम करायचं का? तुम्हाला पेलत एवढं करा, त्याच्यापेक्षा जास्त काही करा, होऊन होऊन काय होईल, कामात काढून टाकतील, जाऊ देत, माझं मी काही करीन, हा विचार हे धाडस असायला पाहिजे. काही नसलं की मी माझी चहाची गाडी टाकीन. हे आपले मेन म्हणजे माणूस का एवढ्या स्ट्रेस मध्ये जातो, त्याला भीती असते, तो घाबरलेला असतो. ही भीती आधी काढून टाकली का नाही, तुम्हाला काही होणार नाही, उलट समोरचाच घाबरेल, पण तुम्ही स्ट्रॉंग असाल. त्यामुळे पहिली गोष्ट म्हणजे आपण स्ट्रॉंग व्हायचं, आपले मुला बाळांना पण स्ट्रॉंग करायचं. आता स्ट्रॉंग करायचं म्हणजे आपण काय, एक म्हणजे फिजिकली स्ट्रॉंग झालंच, मेंटली सुद्धा आपण स्ट्रॉंग असायला पाहिजे. मेंटली स्ट्रॉंग म्हणजे मी तुम्हाला विराट कोहलीचं एक्झाम्पल देईन. वडील वारलेले आहेत आणि त्याला माहीत आहे, तो बघून गेलाय, तरी तो मॅच खेळला, सेंचुरी मारला, नंतर घरी येऊन सगळं वडिलांचं काय करायचं आहे तो सगळं केलं. ह्या टाईपचं माइंडसेट आपण प्रत्येकानं डेव्हलप करायला पाहिजे. एवढं स्ट्रॉंग व्हायला पाहिजे आपण,
आपण मनानं अतिशय कमकुवत असलं का नाही, उपयोगाचं नाही. आपण मनानं स्ट्रॉंग व्हायला पाहिजे. काही होऊ देत, मी तोंड देतो, मी करतो. नोकरीत काढून टाकणार म्हणतात ना, काढून टाकू देत ना, बघूया की मग माझं मी. हा ॲटिट्यूड असायला पाहिजे. मी म्हटल्यासारखं आपले मोलकरणीला तो ॲटिट्यूड आहे बघा, पण आपले शिकले सवरलेले मुलांना तो ॲटिट्यूड नाहीये. हा ॲटिट्यूड डेव्हलप करायला पाहिजे. ओके, ती नोकरी गेली की जाऊ देत ना, मी दुसरं काही करेन, माझे मी पायावर उभा राहू शकतो. हा आपण विचारानं स्ट्रॉंग असायला पाहिजे. मग साहेब काही बोलू देत. अहो साहेब कोणी बोला, आपला रिमोट आपण लोकांच्या हातात द्यायचा का सांगा बघू. आपला रिमोट आपल्या हातात असायला पाहिजे. साहेब बोलला म्हणून हार्ट अटॅक आला, अमुक काम दिला. अहो तेही जास्त काम दिलं असेल, मला नाही शक्य, मला होतं एवढं काम दिले नाही ते नको म्हणा आणि जावा. काय करतात बघा, कधी कधी होते बर का. आणि काय होते, काम करणारेचे मागे जास्त काम लागते, ना करणारे बिंदास्त असतात. अशा वेळी आपण काय करायला पाहिजे, आपल्याला पेलते, आपल्याला होते, नियमाप्रमाणे आहे तेवढं करायचं. आणि करा म्हटलं की नाही मला एवढंच होते, एवढं मी केलेलं आहे म्हणायचं. काय होते त्याला घाबरायचं नाही, मात्र बिलकुल घाबरायचं नाही. ही एक बाजू झाली. आणि एक आपण आपले तब्येतीची काळजी घ्यायची. प्रत्येक माणसाला काम केल्यावर रेस्ट गरजेचं असते, रेस्ट विश्रांती. त्याच्याशिवाय तुम्हालाही रिक्रिएशन काहीतरी लागते. आपल्या काहीतरी हॉबीज असतात, त्याच्यासाठी पण वेळ द्यायचा. ऑफिस म्हणजे काही ऑफिस 24 तास ऑफिस असं करायचं नाही. असेल एव्हर कल्चर त्यांचं, ते लोक करू देत, मला जमत नाही बाबा. मला माझी बायको महत्वाची, माझी मुलं महत्वाची, माझे आई वडील महत्वाचे, हा विचार आपण ठेवायचा. रोजची आपली काहीतरी हॉबी ठेवायची. तुम्हाला गाण्याची आवड आहे, तास फार त्याच्यासाठी द्या, काही करा. बाहेर मुलाबाळांना घेऊन फिरायला जावा. आठवड्याला एक दिवस तरी सुट्टी असतेच, त्याच्याशिवाय तुमच्या सुट्ट्या काय आहेत, त्या सुट्ट्या घ्या हव्या, ते एन्जॉय करा, फिरायला जावा. शेवटी हे सगळं मिळवतो आपण कोणासाठी हो, आपण नसलो ते काय उपयोग आहे सगळ्याचा. त्यामुळे आपण जरा स्वतः स्ट्रॉंग व्हायला पाहिजे, स्वतःला बदलायला पाहिजे. समोरचं काही म्हणाला म्हणून लगेच आपला जीव जातोय असं एवढं आपण वीक असून उपयोगाचं नाहीये. आपल्याला आपण हेल्दी बनायला पाहिजे. आणि वयस तरी आपण असायलाच पाहिजे. ह्याचे शिवाय तुम्ही तुमची फायनान्शियल स्टेबिलिटी पण ठेवायला पाहिजे. तुम्हाला फायनान्शियल स्टेबिलिटी असली का नाही, तुम्ही एवढं घाबरत नाही. जाऊ दे, 2 वर्ष बसून मी खाईन, एवढं माझ्याकडे आहे, मग पुढचं पुढे माझं मी बघतोय, हे तुम्हाला विचार येतात. त्यामुळे फायनान्शियल स्टेबिलिटी सुद्धा, एटलिस्ट काही नोकरी मिळाली नाही तरी मी वर्ष 2 वर्ष बसून पुढची नोकरी शोधत असून करू शकतो, हे तुम्हाला पाहिजे. आणि त्याच्याशिवाय तुम्ही नोकरी करत असताना म्हणा काही, एकाबरोबर दुसरं काहीतरी सेटअप चालू करा. काही तुमच्या आवडीचं काही असला, ओके तुम्हाला कम्प्युटरचं ज्ञान आहे, कम्प्युटरवरची कामं करून द्या, किंवा यूट्यूब चालू करा, किंवा तुम्हाला प्लम्बिंगची कामं येतात तर करा, वायरिंग येतात. कितीतरी लोक बाहेरच्या नोकऱ्या करून ही कामं पण करतात. तुमचे आवडीप्रमाणे एका साईटचं काही तुमचं आवडीचं काम पण तुम्ही करत जावा. म्हणजे काय होते, तुम्ही अगदी एकावरच अवलंबून राहत नाहीये,
तुम्हाला आत्म जरा असं स्ट्रेंथ निर्माण होते. नाही ते यो उद्यापासून नोकरीला येऊ नको म्हणाल ते काय बाबा उपाशी मी मरीन, नाही असं उपयोगाचं नाही. अहो जगात कितीतरी धाडशी लोक आहेत. आमच्या ओळखीचे आमच्या वेळेला मी सांगते, एका मोठ्या शिक्षण संस्थेत एक सर होते. त्या शिक्षण संस्थेत कसं व्हायचं, मीटिंगमध्ये काहीतरी तुम्ही वरिष्ठांचे एगेन्स्ट बोललात पुढचे महिने बदली तुमची, असं करून ते माणसाची, तो माणूस पण गप्प बसत नव्हता, घाबरत नव्हता, तो बोलायचा आणि त्याच्यासारख्या एक महिन्याची बदली झाली की पुढचे महिने पगार सुद्धा वेळच्या वेळी ते माणसाला मिळत नव्हतं. त्याची बायको तरी एवढी त्रासलेली होती. मग त्यानं शेवटी काय केलं, गावाकडे नेऊन बायको मुलांना ठेवला, त्यांना तिथे शाळेत घातलं. सगळे प्रॉब्लेम येतात की बदली म्हणजे मुलांची शाळा, हे बदली झाली, बॅग उचलले गेले, पण ते गप्प बसले नाहीत. असं एवढं आपण स्ट्रॉंग व्हायला पाहिजे. असं झालं का नाही हे सगळं कमी होईल. आणि आपण स्ट्रॉंग होणं हे महत्त्वाचं आहे. आणि असं कोणाच्याही बाबतीत घडू नये एवढीच मी देवाकडे प्रार्थना करेन. अच्छा, हॅव ए गुड डे.